चोपड्याकडून यावल शहरात दाखल होणारे अवैध वाळू वाहतुकीचे डंपर तहसीलदारांनी त्यांच्या पथकाने पकडले या कारवाईदरम्यान चालते डंपर सोडून चालकाने त्यावरून उडी घेत तो पसार झाला तेव्हा भालोद येथील तलाटी यांनी जीवाची पर्वा न करता समयसूचकता दाखवत डंपरमध्ये चालकाच्या शीटवर जाऊन या वाहनावर नियंत्रण मिळवले आणि मोठी दुर्घटना टळली हा थरार पहाटेपूर्वी घडला असून तहसील कार्यालयात जप्त करून लावण्यात आले आहे आणि डम्पर मालकाला दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे अवैध गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता तहसीलदार मोहनमाला नाजीरकर या स्वत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गस्तीवर होत्या दरम्यान पहाटेपूर्वी चोपड्याकडून यावल शहरात डंपर क्रमांक एम एच एकोणावीस झेड एकोणसाठ बारा हे अवैध वाळू घेऊन येत होते तेव्हा हातनूर कॉलनीच्या जवळील उतारावर तहसीलदार नाझीरकर व त्यांच्या पथकाने सदर डंपल पकल ले, आनी डंपर पकडले आणि डंपर कर चालकाला ते डंपर तहसील कार्यालयात घेऊन पथक तहसील कार्यालयाकडे निघाले दरम्यान हळू चालत असलेल्या या डंपरमधून डंपर चालकाने उडी घेऊन तो पसार झाला तेव्हा हे डंपर अपघातग्रस्त होईल आणि मोठी दुर्घटना घडेल हे पाहताच या डंपरमध्ये भालो तलाटी भरत वानखेडे यांनी तत्काळ जाऊन ड्रायव्हर शीटवर ते बसले आणि ब्रेक लावला आणि मोठी दुर्घटना टळली तेव्हा सदर डंपर तेथून यावल तहसील कार्यालयात आणण्यात आले ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाजीरकरसह सा। सावकेळा सीम येथील अधिकारी अतुल बळगुजर भालोद अधिकारी मिलिंद देवरे यावल तलाटी ईश्वर कोळी भालोद तलाटी भारत वानखेडे फैजपूर तलाटी तेजस पाटील डोंगरकठोरा येथील कोतवाल विजय अडकमोल विरावली येथील कोतवाल पंढरीनाथ अडकमोल यांनी केली सदर डंपर हे जळगाव येथील रहिवाशी राहुल बाविस्कर यांचे असल्याचे समोर आले आहे व आता तहसीलदारांकडून त्यांना दंडाच्या नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून